नमस्कार बंधुनो, मी आज तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे. या कवितेचं नाव आहे असं पत्रात लिहा. आणि ही कविता आहे नारायण सुर्वे यांची. आता श्री नारायण सुर्वे म्हणजे एक प्रसिद्ध कामगार कवी. मुंबईमध्ये अनेक गिरण्या निर्माण झाल्या आणि या गिरण्यामध्ये अनेक कामगार त्या ठिकाणी कामाला होते. या कामगारांना त्या गिरणी कामगारामध्ये गिरणीमध्ये 24 तास काम करावं लागत असे आणि पगार मात्र एकदम कमी होता. त्यामुळे ह्या कामगारांचं अनेक प्रकारे हाल होत होतं. त्यांना राहायला जागा नव्हती, अन्न खायला मिळत नव्हतं, कपडे मिळत नव्हते. अशा अनेक प्रकारे त्यांचे हाल आणि अपेष्टा सुरू होत्या. अनेक त्यांची दुःख होती, वेदना होत्या. आणि ह्या सर्व बघून या नारायण सुर्वेंनी त्यांची ही दुःख, त्यांच्या वेदना या काव्यातून मांडण्याचा त्यांनी निश्चय केला. आणि म्हणून या कामगारांचं दुःख त्यांनी त्या काव्यातून मांडलं. म्हणून या नारायण सुर्वेंना एक प्रसिद्ध कामगार कवी म्हणून समजलं जातं. पण ही जी कविता मी सादर तुमच्यासमोर करणार आहे ही मात्र थोडीशी काय केली आहे, वेगळी आहे. या कवितेमध्ये एक जोडपं घेतलेलं आहे. एक पती पत्नी आहेत, तरुण आहेत. आणि यातला जो पती आहे तो पती परगावी परदेशात म्हणजे दुबईमध्ये कामाला आहे. दुबईसारख्या मोठ्या शहरामध्ये तो काम करत आहे. आणि त्याची बायको मात्र इकडे भारतामध्ये एका खेड्यात ती राहत आहे. आता दुबईमध्ये असल्यामुळे आणि बायको भारतात असल्यामुळे वरचेवर तो आपल्या बायकोला पत्र लिहितो. आपल्या बायकोला वरचेवर पत्र लिहितो आणि पत्रातनं सारखा उपदेश करतो की तू अशीच वागतेस, तू तशीच वागतेस, तू इकडे जातेस, तू तिकडे जातेस, डोक्यावरती नीट पदरच घेत नाहीस. अशा अनेक संशयास्पद त्या ठिकाणी पत्रामधून मजकूर तो देत असतो. आणि वरचेवर पत्र वाचून वाचून शेवटी ती बायको कंटाळते, तिला वैताग येतो आणि ती मनाशी ठरवते की आपणही असंच एक नवऱ्याला आपण पत्र लिहायचं आहे. आणि म्हणून ती विचार करते आणि ती एक झणझणीत अशा पद्धतीचं आपल्या नवऱ्याला पत्र देते. आणि हेच पत्र आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याच पत्राचं नाव आहे असं पत्रात लिहा. फार मजेशीर पत्र आहे, फार मार्मिक पत्र आहे. आणि हे पत्र आता मी तुमच्यासमोर सादर करत आहे. आता मी जे तुमच्यासमोर पत्र सादर करणार आहे ते पत्र मी आता वाचून दाखवत आहे. फार मार्मिक अशा पद्धतीचं हे पत्र आहे. पत्राचं नाव आहे असं पत्रात लिहा. समधी सुखात राहावा असं पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं कळवलं तुम्हाला मी ठुमकते रस्त्यावर. कोण्या मेल्यानं कळवलं तुम्हाला मी ठुमकते रस्त्यावर. संशय आला माझा तुम्हा तर नाही जाणार बाहेर. संशय आला माझा तुम्हा तर नाही जाणार बाहेर. पण पाणी भरायला जाऊ का नको ते बी पत्रात लिहा. समधी सुखात राहावा असं पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं कळवलं तुम्हाला मी ठुमकते रस्त्यावर. कोण्या मेल्यानं कळवलं तुम्हाला मी ठुमकते रस्त्यावर. पाणी भरायला मी जाऊ की नको ते बी पत्रात लिहा. बघा म्हणजे या कवितेतून त्या नवऱ्यानं कसं पत्र लिहिलं आहे की आपली पत्नी कुठेही जाता कामा नये असा त्याचा एकंदरीत उद्देश आहे. बघा पुढे बघा. बायको आपल्या नवऱ्याला काय म्हणते. पहिल्यांदा आला तर रिकाम्या हातानं. पहिल्यांदा आला तर रिकाम्या हातानं फुकट गेली खेप. पहिल्यांदा आला तर रिकाम्या हातानं फुकट गेली खेप. बीबीला आवडते गाण्याची ऐकायला टेप. बीबीला आवडते गाण्याची ऐकायला टेप. ती आम्ही सर्वांनी ऐकू की नको
ते बी पत्रात लिहा, समधी सुखात राहावा असं पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं कळवलं तुम्हाला, कोणत्या मेल्यानं कळवलं तुम्हाला मी ठुमकते रस्त्यावर पर पाणी भरायला जाऊ का नको, ते बी पत्रात लिहा. समधी खुशाल राहावा असं पत्रात लिहा. बघा पुढं, बाळाला भरलाय ताप आणि खोकला, बाळाला भरलाय ताप आणि खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, बाळाला भरलाय ताप आणि खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले. डॉक्टरने मारले त्याला इंजेक्शन 100 रुपयाचे, डॉक्टरने मारले त्याला 100 रुपयाचे इंजेक्शन, पण ते पैसे पाण्यातच गेले, पण ते पैसे पाण्यातच गेले. मग तिला जे जेला घेऊन जाऊ का नको, ते बी पत्रात लिहा. समधी सुखात राहावा असं पत्रात लिहा. बघा, शेवटी स्त्री असते ती पुरुषा चरणात काय म्हणते बघा. नारी मुक्तीच्या भरतात सभा, नारी मुक्तीच्या भरतात सभा, त्या मीटिंगला मी जाते, नारी मुक्तीच्या भरतात सभा त्या मीटिंगला मी जाते. तुझ्या बहिणीला मारतोय नवरा, तुझ्या बहिणीला मारतोय नवरा, सर्वा जणांना धमकावतोय, सगळ्या जणींना धमकावतोय. मग त्यांचं भांडण सोडवायला जायला पाहिजे की नको, ते बी पत्रात लिहा. समधी सुखात राहावा असं पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं कळवली तुम्हाला, मी सारखं ठुमकते रस्त्यावर पण पाणी भरायला पाहिजे का नको, ते बी पत्रात लिहा. बघा, बेबीला आत्ताच शाळेत घातले, बेबीला आत्ताच शाळेत घातले अभ्यास चांगला करते, बेबीला आत्ताच शाळेत घातले चांगला अभ्यास करते, अख्खी वस्ती शिकायला पाहिजे असं ती सारखं बोलते, अख्खी वस्ती शिकायला पाहिजे असं ती बोलते. तेव्हा ते शिक्षण घ्यायला मी बी जाऊ का नको, ते बी पत्रात लिहा. समधी सुखात राहावा असं पत्रात लिहा. बघा, जेव्हापासून तुम्ही गेलात परदेशी, जेव्हापासून तुम्ही गेलात परदेशी, इथं माजलेत भरपूर लफंगे, जेव्हापासून तुम्ही गेलात परदेशी तेव्हापासून इथं माजलेत भरपूर लफंगे. मिळून मिसळून राहायचं सोडून, मिळून मिसळून राहायचं सोडून धर्माच्या नावावर करतात दंगे, मिळून मिसळून राहायचं सोडून धर्माच्या नावावर करतात दंगे. त्यांना समजवायला जाऊ का नको, ते बी पत्रात लिहा. समधी सुखात राहावा असं पत्रात लिहा. बघा, शेवटचं चरण आहे मार्मिक आहे. शेवटी ते आपल्या नवऱ्याला म्हणते, अहो मी सगळ्या मीटिंगला जाते, मोर्चात जाते, सभेला जाते, त्याशिवाय नाही चालणार. मी मीटिंगला जाते, सभेला जाते, मोर्चाला जाते, त्याशिवाय इथे नाही चालणार. मग तुम्हीही या इथे साथ द्यायला, मग तुम्हीही या इथे साथ द्यायला, काय ते पत्र. समधी सुखात राहावा असं पत्रात लिहा, समधी खुशाल राहावा असं पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं कळवलं तुम्हाला, मी ठुमकते रस्त्यावर पाणी भरायला मी जायला पाहिजे का नको, ते बी पत्रात लिहा. समधी सुखात राहावा असं पत्रात लिहा, समधी खुशाल राहावा असं पत्रात लिहा, समधी सुखात राहावा असं पत्रात लिहा, समधी खुशाल राहावा असं पत्रात लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.